पाहिजेत. विटा येथे लवकरच सुरू होणाऱ्या रवींद्र वस्त्र निकेतन या नामवंत कापड दुकानात कामासाठी सेल्समन आणि सेल्स गर्ल्स या पदासाठी भरती सुरू आहे. पात्र उमेदवारांना आकर्षक पगार, बोनस व इन्सेंटिव्ह दिला जाईल. इच्छुकांनी संपर्क साधावा. संपर्क रवींद्र वस्त्र निकेतन, गेस्ट हाऊस समोर विटा. खानापुरात रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना चावी व धनादेश प्रदान. खानापूर ग्रामपंचायतीच्या वतीने रमाई आवास घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी व धनादेश प्रदान करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य व घाटमात्याचे नेते सुहास शिंदे यांच्या हस्ते खानापूर ग्राम नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष स्वाती राजेंद्र टिंगरे, मुख्याधिकारी अश्विनी पाटील, सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी घरकुल योजनेतील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सुभाष धनवडे यांची निवड. विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांची खानापूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ व गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती विटा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित खानापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक राज्य उपाध्यक्ष संभाजी पाटील, राज्य सहसचिव संजय कुमार धामरे, जिल्हा सचिव जयवंत जाधव, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत अगस्ती विद्यालय ऐनवाडी येथे संपन्न झालेल्या सहविचार सभेत ही निवड करण्यात आली. कमळापुरात ग्रामपंचायतीच्या वतीने हायमास्ट पोलचे उद्घाटन. कमळापूर गावात बौद्ध समाजासाठी ग्रामपंचायत निधीतून मंजूर करण्यात आलेल्या हायमास्ट पोलचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच प्रमिलाताई जयकर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रियांका रणजित गोतपागर, सदस्य शांताराम साळुंखे, माजी व्हाईस चेअरमन संभाजी जाधव, माजी उपसरपंच दशरथ साळुंखे, जयकर शेठ साळुंखे, माजी सरपंच भीमराव गायकवाड, ग्रामसेवक साखरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्लॅटिनम जिमच्या वतीने कारवेतील जिल्हा परिषद शाळेस खेळाचे साहित्य सुपूर्त. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं असून विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी व शिक्षणाबरोबर मैदानी खेळ खेळले जावेत यासाठी विटा येथील प्लॅटिनम जिमच्या वतीने अमित भंडारे यांनी कारवेतील जिल्हा परिषद शाळेस खेळाचे साहित्य भेट दिले. याप्रसंगी कारवे येथील मुंबई IIT मध्ये BTech साठी निवड झालेल्या अथर्व ऋषिकेश तांबडे व आदर्श कुस्ती संकुलातील पैलवान कुमारी आरती मोहिते हिने दिल्ली येथील झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विटाचे माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच वनिता कांबळे, उपसरपंच पांडुरंग बाळीस, माजी सरपंच बाबासाहेब जाधव, रणजित पाटील, राजकुमार जाधव यांच्यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. विटातील ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा. राज्यात ST कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू असून राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतरही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मात्र कर्मचारी आंदोलनावर अजून ठाम आहेत. विटा येथे सुरू असलेल्या आंदोलनास सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, OBC नेते संग्राम माने यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हा जो संप चालू आहे तो अतिशय सनदशीर मार्गाने संप चालू आहे. त्याच्यामध्ये काय तुम्ही काय कोणावर अरेरावी करायची नाही, कुणाला जबरदस्ती करायची नाही. जे खुशीने कोण येणार असेल तर तुम्ही करा तुमच्या पद्धतीने, परंतु कुणालाही फोन करायचा नाही, प्रेशर करायचं नाही. हा एक विषय सांगितलेला आहे. दुसरा विषय सांगितलेला आहे की जर एकाही कर्मचाऱ्यावर जर तुम्ही कारवाई करायचा प्रयत्न केला तर मग OBC संघटना असेल, आमची डायमंड कल्चर ग्रुप संघटना असेल, किंवा आणि विट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक संघटना घेऊन आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहू असं एक त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणावरती तशी कारवाई करणार नाही, परंतु वरून जर आम्हाला तसा आदेश आला तर तुम्ही म्हटलं वरून आदेश आला तर आम्हालाच कळवा, आम्ही बघतो आमच्या पद्धतीनं. हा एक आम्ही त्यांना संदेश दिलेला आहे आणि तुमच्या मागण्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत. फक्त तुम्ही एक दुसरे काय करा, त्यांचं मत आहे की
आम्हाला एक लेखी निवेदन द्या, त्याच्यावर तुम्ही कुणाचंही नाव टाकू नका, फक्त निवेदन द्या. तुमच्या मागण्या काय आहेत? शासकीय सेवेत तुम्हाला विलीनीकरण, विलीनीकरण हा मग तुमचा मूळ मुद्दा आहे. त्या विलीनीकरणाच्या मुद्द्याचं एक तुम्ही फक्त पत्र द्या बस. त्याच्यावर काय कुणाचं नाव टाकू नका, कुणाच्या सह्या करू नका, हा एक विषय. आणि मग काय आमचं तुम्हाला पाठिंबा, आम्ही कायमच कुठलीही संघटना असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्या जाती धर्माचा असू दे, कोणीही वंचित व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही 100% कायम, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आम्ही काम करत असताना आम्ही कशा पद्धतीने काम करतो, आम्ही तुमच्या बरोबर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही.